अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली येथे ॲलोपॅथिक दवाखान्यात डॉक्टरांची मागणी करण्यात आली होती. स्थानिक ॲलोपॅथिक दवाखान्यातील डॉक्टर नितीन चव्हाण काही दिवसापूर्वी निवृत्त झाले आहे, त्यामुळे ही जागा रिक्त झाली तेव्हापासून या दवाखान्यात डॉक्टर नसल्याने रुग्णांची हेळसांड होत होती. त्यामुळे येथील नागरिक डॉक्टरांची मागणी करत होते. एकीकडे कोरोना व्हायरस हा विषाणूजन्य आजार सगळीकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये आजाराविषयी भीती आहे. गावातीलच दवाखाना असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिक या दवाखान्यात उपचार घेण्यासाठी येत असतात, परंतु डॉक्टर नसल्याने त्याच पावलाने परत जावे लागत असल्याचे नागरिक बोलत आहे. गेल्या 15 दिवस आधी डॉक्टर चव्हाण साहेब यांची सेवानिवृत्ती झाली असून या दवाखान्यामध्ये कुठल्याही प्रकारचे डॉक्टर वैद्यकीय अधिकारी कुठल्याही प्रकारचे आलेले नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची पर्याय व्यवस्था केलेली नाही आहे. तरी या दवाखान्यामध्ये लवकरात लवकर डॉक्टरची अरेंजमेंट करून देण्यात यावी, अन्यथा आम्ही प्रारस्टाईलनं आंदोलन करू. सलमान खान, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे.